संजय राऊतांनी ट्विटच्या माध्यमातून जे म्हटलंय की महाराष्ट्राच्या विधानसभेचा प्रवास हा बरखास्तीच्या दिशेने सुरू आहे त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत उल्हास बापट सर सर खरं तर असं बरखास्तीचं प्रपोजल आत्ताचे मुख्यमंत्री जे आहेत तर ते देऊ शकतात का आणि बरखास्त करणं हे नक्की कोणाच्या अधिकारामध्ये येतं राज्यघटनेच्या तरतुदी या या बाबीमध्ये अत्यंत स्वच्छ आहेत की गव्हर्नर हॅज द राईट टू कन्व्हीन प्रोरोग अँड डिझॉल्व विधानसभा याचा अर्थ बोलवणं सत्र समाप्ती करणं आणि डिझॉल्व करणं ही गव्हर्नरची पॉवर आहे आत्ताची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं समजा बहुमत गेलं तर अशी अपेक्षा आहे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीला धरून की त्यांनी त्वरित राजीनामा द्यायला पाहिजे त्यांनी राजीनामा दिला की गव्हर्नरची ही ड्युटी आहे की आणि कोणी मुख्यमंत्री व्हायला योग्य आहे का बहुमत आहे का ते तपासायला पाहिजे त्याच्या आत त्यांनी जर का राष्ट्रपती राजवटीची सूचना दिली तर ते पूर्वी सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवलेलं आहे त्यामुळे त्यांना बघावं लागेल की कोणी आहे का तयार आणि अर्थातच तिथे देवेंद्र फडणवीसांना बोलावं लागेल प्रश्न असा आहे माझ्या माहितीप्रमाणे की देवेंद्र फडणवीस एक ते आ, ते ता ता तर ते ॲक्सेप्ट करतील काही दिवसांकरता किंवा ते म्हणतील की निवडणुका घ्या आणि मी माझ्या जोरावरील म्हणजे स्थिर सरकार मला मिळेल तर आता हा त्यांचा राजकीय प्रश्न आहे पण तेही जर का नाही म्हणाले तर मग इथे कोणीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल हे राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात तीनशे छप्पन कलमाखाली राष्ट्रपती राजवट जर का आली तर अर्थातच एक्झिक्युटिव्ह पॉवर राष्ट्रपतींकडे जाते लेजिस्लेटिव्ह पॉवर पार्लमेंटकडे जाते हायकोर्टावर कुठलाही परिणाम होत नाही मूलभूत अधिकारांवर कुठलाही परिणाम होत नाही आणि त्यामुळे आपोआपच तिथे नवीन निवडणुका होतील आणि मग कोण जो येईल सहा महिन्यात ही राष्ट्रपती राजवट सहा महिन्या करताय आणि सहा महिन्याच्या आत इलेक्शन कमिशन तिथे इलेक्शन घेईल कारण कुठलीच अडचण नाही आहे कुठली अडचण असेल नॅशनल इमर्जन्सी वगैरे तर पुढे ढकलल्या जातात पण आता कुठलीही अडचण नसल्यामुळे सहा महिन्यात इलेक्शन होतील या सर तुम्ही शक्यता सांगितल्या परंतु आता संजय राऊत जे ट्विटच्या माध्यमातून म्हणताय तर ते काही लगेच होईल असं नाही कारण शेवटी तो जो निर्णय आहे तो तुम्ही म्हणता तसा राज्यपालांचा आहे विधानसभा बरखास्त करण्याच्या आधी त्यांना आधी जे काही तयार आहेत देवेंद्र फडणवीस त्यांना सत्ता स्थापनेची संधीही द्यावी लागेल आणि ते देतील हे तर नक्की आहे बरोबर आहे आधी त्यांना विचारावं लागेल आणि ते नाही म्हणाले तर मग राष्ट्रपती राजवटील आणि सभा अर्थातच बरखास्त सर आता मुख्यमंत्र्यांनी जर बहुमत गमावलं असेल तर नैतिकतेला धरून त्यांनी राजीनामा द्यायला हवा असं आपण म्हणता पण जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर मग राज्यपाल काय करू शकतात हा प्रश्न खरं सांगायचं असं आतापर्यंत भारतात झालेलं नाही त्यामुळे सकाळपासून मी अनेक ग्रंथ चाळत होतो या विषयात तर डी बासू हे जे जा आहेत ज्यांनी खंडांमध्ये घटनेवर पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्याकरता त्यांना पद्मभूषण मिळालं आहे त्यांनी असं म्हटलं आहे की जर का राजीनामा दिला नाही तर गव्हर्नरला डिसमिस करता येईल मुख्यमंत्र्यांनासुद्धा परंतु इंग्लंडमध्ये प्रत्यक्षात तेही मी काढलं दोनशे चाळीस वर्षामध्ये गेल्या अशा तऱ्हेचं डिसमिसल झालेलं नाही कारण आपली जर का बहुमत गेलेलं आहे तर राजीनामा देणं हे एथिक्सचा धरून आहे तेव्हा जिथे घटनेत काही लिहिलेलं नसतं तेवढी प्रथा परंपरांचा आधार घ्यावा लागतो आणि त्यामुळे आपले इथे वेस्टमिन्स्टर सिस्टीम घेतलेली इंग्लंडमधली तेव्हा आपली राज्यघटना जर का सायलेंट असेल तर इंग्लंडमधल्या प्रथम परंपरा ज्या आहेत त्या पाळणं हे आपल्याला योग्य ठरतं तेव्हा इथे राजीनामा देणं हे आवश्यक आहे नाही दिला तो बासु यंचा तर डी बासू यांच्या मते त्यांना डिसमिस करता येईल धन्यवाद तर मुख्यमंत्र्यांना बहुमत गमावल्यानंतर राजीनामा हा द्यावा लागतो आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय राऊतांनी जरी ट्विट केलेलं असलं तरी राज्यपालांच्या अधिकारामध्ये आहे की विधानसभा बरखास्त करायची की नाही आणि आधी बरखास्त करण्याच्या जर दुसरा प्रतिपक्ष तयार असेल त्या ठिकाणी सरकार स्थापन करण्याला तर त्याला संधी दिली जाते जी फडणवीसांना दिली जाईल कॅमेरामन राजेश बिडकर समनदार एबीपी माझा पुणे तर या सगळ्या पेच प्रसंगाची ही होती कायदेशीर बाजू दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केलेलं आहे ते जनतेशी जे संवाद साधणार आहेत त्या संदर्भातलं ते ट्वीट नेमकं काय काय का म्हटलं मुख्यमंत्र्यांनी जाणून घेण्यासाठी गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात गणेश मुख्यमंत्री कार्यालयाकडनं या संवाद संदर्भात ट्विट करण्यात आलेलं आहे की पाच वाजता जन